ख्वाजा गरीब नवाज हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती छलावा दर्गा येथे सर्व स्तरातील आणि सर्व समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी या दर्ग्यावर आल्यावर सुटतात. परंतु आता या दर्ग्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सुमारे 35 वर्षांपूर्वीचा हा दर्गा असून भारतातून तसेच महाराष्ट्रातून अनेक भाविक येथे येत असतात. या दर्ग्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की येथे येण्यासाठी व्यवस्थित रस्ता देखील नाहीये. दर्ग्याच्या आतील बाजू सर्व ठिकाणी पडझड झाली आहे. बाहेरून देखील दर्ग्याची भिंत अक्षरशः पडत आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय देखील नाही. दर्ग्याला व्यवस्थित छत देखील नाहीये. आता यात महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ देखील येथे अनेक अडचणी निर्माण करत असल्याचं भाविकांचं म्हणणं आहे. या दर्ग्याला शासनाने लवकरात लवकर बांधकामासाठी सुधारणा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी येथे येणारे भाविक करत आहेत. हा आमचा दर्गा ख्वाजा गरीब नवाज छलावा दर्गा, तो हा कित्येक पिढ्यापासून आहे. म्हणजे टोटल आता ही 4 पिढ्यापासून हा दर्गा आहे आणि टोटल सर्व टेक्स्चर हे मातीचं आहे. आम्ही ह्या पत्रव्यवहार खादीग्रामशी आम्ही केला, मुंबईच्या कार्यालयाशी केला, पुणा कार्यालयाशी केला, पण त्यांचं आम्हाला काय उत्तर वगैरे येत नाही. आम्ही हे करायला घेतलं तर ते म्हणतात हे नाही करू शकत सरकारी जागा, त्यांचं असं म्हणणं आहे. पण हे खूपच पडझड, म्हणजे खूप वेळा आम्ही दुरुस्ती केली पण ते काही होत नाही. आणि ह्या ठिकाणी भाविक हे पूर्ण महाराष्ट्र, पुणे जिल्हा, महाराष्ट्राबाहेरनं कर्नाटक, दिल्ली, खूप लांब लांबनं लोकं येतात. आणि सोमवार गुरुवार खूप गर्दी बी असते अशी रेग्युलर, सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लोक येतच राहतात. पण सगळ्यांची इच्छा आहे की हे बांधलं पाहिजे, टेक्स्चर सगळं उभं राहिलं पाहिजे. मी दर्ग्याचा अध्यक्ष आहे, त्या नात्याने आजपर्यंत मी जी सेवा केली 26-27 वर्ष इथं सेवा करत आहे. भरपूर अडचणी आल्या मला. काही टायमाला इथं माती होती, फरशा नव्हत्या, पाणी नव्हतं. हे सदस्य बाबाच्या माध्यमातून सगळं आजपर्यंत हे व्यवस्थित इथपर्यंत आणलेलं आहे. फक्त आता आमची एकच मागणी आहे की हे जे शासन आहे हे आम्हाला तिथं दाद देत नाही आणि कोणचे पत्रव्यवहार केले तर त्याचा आम्हाला जबाब मिळत नाही. त्याच्यासाठी आज वेळोवेळी 2004 पासून मी भांडत आहे दर्ग्याच्या माध्यमातून, पण त्यात आम्हाला वेश मिळत नाही. दर्गा सगळा हे भाविक आहे, आपले गरीब लोक यांच्या हातनं ही दर्गा झाली पाहिजे आणि आमची एवढी तष्टीची इच्छा आहे. आमची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे की दर्गा बांधायला पाहिजे. ते खूप काम झालं तर या लोकांनी बुजावं झालं तर ते व्हायला पाहिजे, एवढीच इच्छा आहे. दर्गा बांधासाठी परवानगी देत नाही, काही नाही. तुम्ही माझी सोनबाई येळी होत होती, बाबाच्या आशीर्वादाने माझी सोन पोरं नातू सगळं वाचलं. ती इथं काय काही नाही घेत, काही नाही. आमच्या इच्छेने काय केलं तर 4 लोकांना जेवण करतो आम्ही. आणि एवढं परवानगी दर्गा बांधासाठी द्या. सरकारने हे परवानगी कशाला देत नाही, कशासाठी नाही. आम्ही गरीब लोकांची मुंबई, दिल्ली, उस्मानाबाद, औरंगाबाद तिकडनं येते लोक कशासाठी येतील. तिकडं नाही का देव आहे ना, का होत नाही बरं. इथं होतंय माणूसनी सगळं व्यवस्थित आहे, काय पैसे घेतात का. एवढे दर्गा बांधासाठी परवानगी देत नाही सरकार, का भर देत नाही. ही दर्गा बहुत अच्छी है, यहाँ पर आने से बहुत अच्छे काम होते, जो बिगड़े काम वो भी बनते हैं. हमारे यहाँ पर लड़की बच्चा नहीं था हमारे देवरानी को, यहाँ पर आने से 3 साल के बाद उसको बच्चा हो गया. बहुत अच्छी दर्गा है, इनको परवानगी दो. आप कुछ भी करके सरकार की तरफ से परवानगी दो. ये दर्गा के हालत बहुत सालों से ऐसी है, मिट्टी की पूरी, इसको परवानगी दो. आप कुछ भी करके ला कर दो. 8 दिवस दर्गा चाले पग माझे 2 पाय नव्हते करत म्हणणं सर, मला बिलकुल चालता येत नव्हतं. तर मी इथनं का देवाला म्हणलं की माझे 2 पाय आले, मी दर सोमवारीच्या पाया पडायला आहे. पण तुम्ही सरकारला हे करा की यांना परवानगी मिळून द्या, लवकरच्या लवकर दर्गा बांधून द्या. मी चालू शकत नव्हते, मी 1 महिना आता घरी आहे, कामं सुट्टी घेतलेली आहे. पण 2 दिवस मी दर्ग्यात आले, मला खूप बरं वाटलं, खूप. म्हणजे आता मी चालते तर माझ्या मी आता उभी राहिले, शक्यत पायात एक ताकद अजिबात नव्हती. जसं या दर्ग्यात पाऊल ठेवला, काम पत्ते चालली, वाटत नव्हतं. मी नास्तिक होतो पहिला, काय वाटत नव्हतं. जर आपण हे जर हे काम करत असतो तर आपला फायदा काय असं मी म्हणायचो. पण अक्षरशः जे घडलंय माझ्यासमोर ते सत्य. दर्ग्याचा विषय आता आपले भावी खासदार विश्वजित कदम यांच्याकडनं सुद्धा आम्ही जायचा प्रयत्न करतोय. मनीष आनंद आहे, त्यांच्याकडे मी जायचा प्रयत्न करतोय आम्ही. पण परवानगी मिळाली अशी समजा भाविकाची इच्छा आहे. असे 2 लाख रुपये भरायचे होते, पैसे नव्हते त्यांच्याकडे, तर ते बाबांच्या कृपेनेच मिळाले. बाकी त्यांना काम नव्हते मिळत आणि एका महिन्यात 1-1.5 महिन्यात त्यांनी फ्लॅटची 2 लाख रक्कम कशी भरली ते बाबांनाच माहिती.
हे त्यांना पण सांगितलेलं आहे. आणि माझी पण हीच इच्छा आहे की इथून की सगळं छान बांधकाम करायला परवानगी मिळावी आणि लोकांनी कोऑपरेट करावं. विशेषतामध्ये अशी आहे की इथं जी लोक येतात त्यांना येण्याजाण्याकरता रस्त्याचा थोडा त्रास आहे. आणि ही जी दर्गा खूप जुनी असल्या पाहिजे तिला जे आपण एक बांधकाम डागडोग रिपेरिंग करतो आणि कायम वारंवार दर वर्षाप्रमाणे वारंवार त्यांना आम्ही अर्जही दिलेले आहेत, शासनापुढे निवेदनबी दिलेलं आहे, पण ते काय आमच्या अर्जाची दाद देत नाही आणि त्याची काय दखल घेत नाही. मग आम्ही स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि इतर काही लोकांकडे संपर्क साधला या संदर्भात, पण त्यांना कुणी असं दाद दिला नाही, कुणी असं रिस्पॉन्स देत नाही. पण इथं लोक खूप लांबून येतात आणि दुलवडीच्या दिवशी इथं खूप मोठे उरूस बी भरतो आहे बाबांचा, त्यामध्ये संदल उरूस, दर्ग्याची मिरवणूक, बाबांची मिरवणूक निघते संदल संदर्भात, भंडारा होतो नियोजन, त्यावेळेस बी आम्ही पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवतो आम्ही, त्यांनी त्यांच्या निदर्शनात बी ही गोष्ट यावं की इथं भाविक एवढे लोक येतात आणि एवढ्या लोकांची तारमळ आहे, त्याचा कुठं तरी मार्ग मोकळा हवा म्हणून आम्ही प्रत्येकांना हे निवेदन दिलेलं आहे. पण निवेदन देऊन सुद्धा कुठनंही आमचा मार्ग मोकळा होत नाही, तर त्याची काहीतरी व्यवस्था व्हावी रोडच्या संदर्भात, दर्ग्याचं डागडोग रिपेअरिंग आणि काहीतरी व्हावं याचा आमची सगळ्या भाविकांची सगळ्यांची इच्छा आहे की कुठंतरी एक मार्ग मोकळा व्हायचा संदर्भात.